भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वेगाने व्हायला सुरुवात झालेली आहे. कपिल पाटील हे शिस्तबद्ध पद्धतीने प्रचाराला लागलेले आहेत. बूथनिहाय बांधणी त्यांची सुरू आहे. प्रचाराची जबाबदारी सोपवली जात आहे. म्हणजे एकूणच निवडणुकीची जी तयारी करायची असते ती त्यांची अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि इकडे उमेदवार कुणाला उभं करायचं यावर चर्चा झडत आहेत. म्हणजे उमेदवार कोण असावा, कपिल पाटील यांना कोण टॉप देऊ शकेल याच्या चर्चा या पूर्ण मतदारसंघामध्ये रंगलेल्या असतानाच रोज नवनवीन नावं ही चर्चेत येत आहेत. शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार, तिथून ते उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार याची चर्चा सुरू असतानाच आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार आणि राष्ट्रवादीमधून बाळ्यामामा म्हात्रे हे निवडणूक लढणार या संदर्भामध्ये बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. वृत्तपत्रांमधून बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर जोरदार हवा सुरू आहे. निमित्त होतं बाळ्यामामा म्हात्रे यांच्या कन्येचा शुभविवाह. या शुभविवाहाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार हे बाळ्यामामा यांच्याकडे आले. त्यांच्यासोबत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेही येऊन गेले. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तिथे उपस्थिती दर्शवली होती. त्यातच बंद दाराच्या आड बाळ्यामामा म्हात्रे यांच्याशी शरद पवारांची चर्चा झाली आणि त्यामध्ये बाळ्यामामांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं अशी ही बातमी बाहेर आली. खरतर लग्नाचं निमित्त हा बहाणा होता. बाळ्यामामा म्हात्रे हे ही लोकसभा लढवण्याच्या तयारीत आधीपासून होते. याआधी त्यांनी मनसेमध्ये जाऊन ती निवडणूक लढवली होती, मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांना हा लोकसभा मतदारसंघ माहीत आहे, ते आधी लढलेले आहेत. मागच्या वेळेस म्हणजे 2019 मध्ये ज्यावेळेस सुरेश टावरे यांना तिकीट मिळालं त्यावेळेस बाळ्यामामा म्हात्रे यांचं नाव शेवटच्या क्षणापर्यंत चर्चेत होतं. काँग्रेस त्यांनाच उमेदवारी देणार असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यावेळेस सुरेश टावरे यांनी ती निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे हे राष्ट्रवादीमध्ये गेले होते. ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होऊन प्रचाराला लागले होते. म्हणजे बाळ्यामामा म्हात्रे हेही निवडणुकीच्या तयारीमध्ये होते. शरद पवारांनी त्यांना तसा शब्द दिला होता आणि म्हणूनच त्या लोकसभेचं अध्यक्ष करून त्यांना कामाला लावलं होतं. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना राष्ट्रवादी सोडावी लागली, नाईलाजास्तव ते शिवसेनेमध्ये गेले. आता ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख असले तरी शिवसेनेचं काम जसं पाहिजे तसं ते करत नाहीत. कारण ते शरीराने शिवसेनेमध्ये असले तरी ते मनाने राष्ट्रवादीकडेच आहेत. अजूनही त्यांचं मन शिवसेनेमध्ये रमत नाहीये. त्यांचा ओढा शरद पवारांकडेच आहे. शरद पवार हे त्यांना तिकीट देतील, ते लोकसभा लढवतील या आशयमध्ये ते आहेत. खरं तर या लग्नामुळे जी चर्चा झाली ती शरद पवार यांच्या आगमनामुळे. खरतर या लग्नाला बाळ्यामामा म्हात्रे ज्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत त्या शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या लग्नाला आले होते. मात्र त्यांच्या नावाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी ती शरद पवारांच्या भेटीची झाली आणि तिथून बाळ्यामामा म्हात्रे हे राष्ट्रवादीमधून उमेदवार असतील, ते कपिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं सांगितलं जातंय. शरद पवार ज्या 10 जागा मागतायत त्या 10 जागांमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ हाही आहे असंही सांगितलं जातंय. प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती आहे का हे आपल्याला तपासून बघावं लागेल. कारण महाविकास आघाडीमध्ये असं ठरलेलं आहे की जो पक्ष 2 वेळा हरलाय त्या पक्षाला पुन्हा उमेदवारी न देता मित्र पक्षाला ती जागा सोडावी असा एक फॉर्म्युला ठरतोय, तसा त्या अनुषंगाने विचार केला जातोय. आता या दृष्टीने जर महाविकास आघाडीमध्ये जर विचार केला गेला
आणि मित्र पक्षाला जर जागा ती सोडायची झाली तर तिथे दावा हा पहिला शिवसेना उभाटा गटाचा येईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती शिवसेना हा पक्ष प्रमुख दावेदार ठरतोय. कारण त्यांचं प्राबल्य वर्चस्व हे राष्ट्रवादीपेक्षा जास्त या मतदारसंघामध्ये आहे. राष्ट्रवादी जी काही होती ती आता निम्मे झालेली आहे. हे जो एक आमदार होता तोही आता अजित पवारांकडे आहे शहापूरचा. जे या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं फारसं काही नाही आहे आणि त्याच वेळेस उभाट्याचं मात्र इथे बऱ्यापैकी काम आहे. जे शिवसेना फुटली असली तरी चांगल्या प्रकारे इथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना काम करते. त्याच्यामुळं दावेकरी जे आहेत ती शिवसेना ठरेल. मात्र राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणूक ही देश पातळीवर होणार आहे. त्याचा जर विचार केला तर देश पातळीवरील जो पक्ष आहे काँग्रेस तो भिवंडी ही लोकसभा सोडेल का हा मोठा प्रश्न आहे. आमच्या मते कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस ही जागा कुठल्याही पक्षाला सोडणार नाही. त्याचं कारण आहे की एकतर मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे. मुस्लिम समाजाचं जे काही मतदान आहे ते काँग्रेसच्या पारड्यामध्ये पडतं आणि यावेळेस झाडून सगळं मतदान हे आम्ही काँग्रेसलाच करू त्यामुळे ही काँग्रेसलाच जागा द्या असा हा मुस्लिम समाजाचा आग्रह आहे. राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे आणि अशा वेळेस दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी देऊन महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पक्ष फुटत आहेत इकडला पक्ष तिकडे तिकडला खासदार तिकडे तिकडला आमदार तिकडे ही सगळी जर परिस्थिती बघितली तर काँग्रेस फार काही रिस्क घेणार नाहीये. आपला जो मतदारसंघ हक्काचा आहे तो राष्ट्रवादीला सोडणार नाही आणि राष्ट्रवादी ही भिवंडीवर दावा करून पश्चिम महाराष्ट्र किंवा शरद पवारांचं जिकडे वर्चस्व आहे तिकडला एखादा मतदारसंघ ते पदरात पाडून घेतील. कारण त्यांचं फारसं कोकणामध्ये लक्ष नाहीये. म्हणजे कोकण आणि मुंबई इकडे फारसं राष्ट्रवादी लक्ष देत नाही. ते त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जागा घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पार्श्वभूमीवर ते बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भिवंडी मागतायत. समजा बाळामामांसाठी जर त्यांनी मागायची झाली तर काँग्रेस त्यांच्याकडे असा पर्याय ठेवील की बाळामामा म्हात्रेंना तुम्ही काँग्रेसमध्ये द्या, काँग्रेसच्या तिकीटावर लढवा. शरद पवारांचा तो आग्रह असेल की तुम्हाला जर काँग्रेसच पाहिजे असेल तर तुम्ही बाळामामांना घ्या. पण राष्ट्रवादीला ती जागा सोडणार नाही. की एकदा का जागा ही काँग्रेसच्या हातून दुसऱ्या पक्षाकडे गेली की पुन्हा ती काँग्रेसकडे येणार नाही. देश पातळीवर काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की अभी नाही तो कभी नाही. कारण एक एक खासदार महत्वाचा आहे. ही जी काही महाविकास आघाडी महाराष्ट्रात दिसते किंवा इंडिया नावाची जी संयुक्त आघाडी पूर्ण देशभर होते त्यांना एकच चिंता आहे की पुन्हा मोदी यायला नकोत. आणि पुन्हा मोदी जर यायला नको असतील तर एक एक खासदार खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून भाजप ज्या पद्धतीने तोडफोड करते इकडला तिकडे तिकडला इकडे असं घेऊन निवडणुका लढवते आणि जिंकते तो प्रयोग आत्ता ही इंडिया आघाडी करेल. आणि म्हणून एक वेळ काँग्रेस उमेदवार आयात करेल. इकडला उमेदवार तिकडे तिकडला उमेदवार तिकडे करतील दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेतील पण ती जागा सोडणार नाहीत असं सध्या तरी दिसतंय. आणि तसंही राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीये. राष्ट्रवादीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळाराव म्हात्रे यांना घेऊन निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसकडे मात्र चार उमेदवार आहेत सध्या चर्चेत. पहिलं म्हणजे सुरेश टावरे, दयानंद चोरगे, निलेश भोईर, त्याच्यानंतर राजेश घोलप. ही चार नावं आहेतच. पण इतर पक्षातून लोकही येऊन तिकीट मागतायत. म्हणजे काँग्रेसच्या तिकिटावर लढायला खूप लोक इच्छुक आहेत. असं असताना काँग्रेस ती जागा राष्ट्रवादीला देईल असं वाटत नाही. आता बाळामामा म्हात्रे ही निवडणूक लढतील का, तशी त्यांची इच्छा आहे का, त्यांची तयारी झाली आहे का, या प्रश्नाची उत्तरं होय अशी आहेत. बाळामामा म्हात्रे हे कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांना कपिल पाटील यांचा पराभव करायचा आहे, त्यांच्या विरोधात निवडणूक लढायची आहे. मागच्या वेळी स्थितीत त्यांनी प्रयत्न केला होता मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. यावेळेस
कपिल पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत हॅट्रिक करून द्यायची नाही. त्यांची जर हॅट्रिक झाली तर त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, ही विरोधकांची खरी चिंता आहे. आणि म्हणून बाळाभाऊ म्हात्रे यांना जर काँग्रेसने काय किंवा राष्ट्रवादीने काय कोणीही तिकीट दिलं तरी ते निवडणूक लढतील. मात्र ज्यावेळेस त्यांच्या हातात काँग्रेसचा एबी फॉर्म असेल त्यावेळेस ते निर्णय घेतील. आता फक्त चर्चाच असतील. म्हणजे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील काय, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळाभाऊ म्हात्रे काय, आत्ता कुठलाही निर्णय घेणार नाहीत. म्हणजे आत्ता निर्णय घेऊन ते आपलं राजकीय करिअर पणाला लावणार नाहीत. समोर भाजप आहे, समोर शिवसेना, एकनाथ शिंदे यांना विरोध करून त्यांचा विरोध झुगारून त्यांना जायचा आहे. त्यामुळे एवढ्या लवकर ते निर्णय घेणार नाही. ज्यावेळेस म्हणजे प्रकाश पाटील काय का बाळाभाऊ म्हात्रे काय, ज्यावेळेस एबी फॉर्म हातामध्ये असेल त्यावेळेस ते सांगतील की आम्हाला तिकीट मिळालंय, त्यावेळेस ते विश्वास ठेवतील. कारण काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचा उमेदवार ठरत नाही, हा आतापर्यंतच्या निवडणुकींचा अनुभव आहे. त्याच्यामुळं तोपर्यंत प्रकाश पाटील आणि बाळाभाऊ म्हात्रे यांच्या नावाची फक्त चर्चा सुरू राहील. ते स्वतःच्या तोंडून स्वतः असं काही सांगतील असं वाटत नाही. त्यांचे समर्थक चर्चा करतील, सोशल मीडियावर चर्चा घडून आणतील, सगळ्या गोष्टी करतील. आता ते स्वतः आम्ही पक्ष सोडतोय आणि आता काँग्रेसचे उमेदवार होतोय असं कधीही त्यांच्या तोंडातून निघणार नाही. काँग्रेसला जर खरोखर त्यांना उमेदवारी द्यायची असेल, म्हणजे राष्ट्रवादीकडून जसा बाळाभाऊ म्हात्रे आहे तसं ही जागा जर जिंकायची असेल तर आपल्याला प्रकाश पाटील यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट द्यावं लागेल, त्यांना उभं करावं लागेल, असा एक सूर काँग्रेसचा आहे. म्हणजे काँग्रेसची लोक काही प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेली होती. म्हणजे खरं तर प्रकाश पाटील यांच्याबद्दल सांगितलं जातं की ते उद्धव ठाकरेंना भेटले, ते शरद पवारांना भेटले, तसं काही नाही आहे. मागच्या भागात आपण ते बघितलंय, त्याचं विश्लेषण केलंय की असं चोरून कोणाला भेटता येत नाहीये. जे काही भेटता येईल ते समोरासमोर होईल आणि त्याची चर्चा होईल. कुठलाही पुरावा नसताना, कुठलाही फोटो नसताना, कुठलाही व्हिडिओ क्लिप नसताना आपण ते यांना भेटले त्यांना भेटले असं काही सांगू शकत नाहीये. काँग्रेसची जी काही चर्चा काही लोकांचं म्हणणं होतं ते त्यांनी प्रकाश पाटील यांच्या पुढे ठेवलं असेल आणि प्रकाश पाटील यांनी बहू करू ह्या भाषेमध्ये उत्तरं दिली असतील. प्रत्यक्षात काँग्रेस हे प्रकाश पाटील यांच्या मागावर आहेत की प्रकाश पाटील यांना उमेदवारी मिळावी. मात्र काँग्रेसमध्ये चार चार उमेदवार असताना किंवा आणखी लोक यायला इच्छुक असताना एवढ्या लवकर प्रकाश पाटील किंवा बाळाभाऊ म्हात्रे हे निर्णय घेतील असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे ह्या फक्त चर्चाच ठरत आहेत. म्हणजे काँग्रेस पक्षाला जर तिसऱ्यांदा पराभूत व्हायचं नसेल, त्यांना जर हा मतदारसंघ खेचून आणायचा असेल तर त्यांच्या पुढे प्रकाश पाटील हा एक पर्याय आहे, बाळाभाऊ म्हात्रे हाही एक पर्याय आहे आणि मग पक्षातील लोक हा एक पर्याय. आता हे सगळे पर्याय खुले असताना ते दुसऱ्या पक्षाला उमेदवारी सोडतील का, तर याचं उत्तर नाही असं येईल. एक वेळ काँग्रेस उमेदवार आयात करेल ते दुसऱ्या पक्षातून घेतील, मात्र ते कदापि ते शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला उमेदवार सोडण्याच्या तयारीमध्ये नाही आहेत. खरं तर शिवसेनेनेही दावा केलेला आहे, ज्यावेळेस प्रकाश पाटील आणि बाळाभाऊंची नावं ही पुढे आली तेव्हा रुपेश म्हात्रेंचं नाव मागे पडलंय. नाही खरं तर रुपेश म्हात्रे यांचं शिवसेनेतून नाव पुढे आलेलं होतं. हा मतदारसंघ आपल्याकडे घ्या असं शिवसैनिकांनी जाऊन मातोश्रीला साकडं घातलं होतं. त्यांनीही आपण चर्चेला बसल्यानंतर बघू. राष्ट्रवादीला जसं पश्चिम महाराष्ट्र प्रिय आहे तसंच शिवसेनेला उभाटा गटाला मुंबई प्रिय आहे. त्यामुळे ते मुंबईच्या मध्ये तडजोड करणार नाही, इतर ठिकाणी तडजोड त्या करतील. इथे मात्र प्रश्न काँग्रेसचा आहे. जे काँग्रेसला केंद्रामध्ये सत्ता आणायची असेल तर एक एक जागा महत्वाची आहे. भिवंडी आपण दोनदा हरलोय, तिसऱ्यांदा आपण कसे हरणार नाही, कसे जिंकू याकडे त्यांचं लक्ष असेल आणि ते सगळे पत्ते हे खुले ठेवतील. जो जिंकणारा असेल, म्हणजे खरं तर आत्ताची जी निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या हातात राहिलेल्या नाहीत. सर्व राजकीय पक्ष कमर्शियल झालेत, ते त्यांच्या स्वतःच्या एजन्स्या नेमून सर्वे करतायत, आउटसोर्सिंग करून सर्वे करतायत. काही ज्या नामांकित संस्था आहेत त्यांना सर्वे करायला लावतायत.
या सगळ्या सर्वेंचे रिपोर्ट घेऊन त्यानंतर जी तज्ज्ञ मंडळी जी आहे ही सगळी तज्ज्ञ मंडळी विचार करून त्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करणार आहे. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन, म्हणजे पूर्वी तिकीट विकली जायची का, जो जास्त पैसे देईल त्याला तिकीट, तोच पक्ष गेला खड्ड्यात, जे पक्षाचा पराभव झाला ते चालेल, आपल्याला पैसे मिळत आहेत, ही नीती नेत्यांची असायची दिल्लीतल्या. आता दिल्लीतल्या नेत्यांची ही नीती बदललेली आहे, कारण पक्ष प्रमुखांनीच निर्णय घेतलेले आहेत की हे लोक तिकीट विकतायत आणि प्रत्यक्षात पक्ष हरतोय, त्यामुळे तिकीट विक्री आता थांबली गेलेली आहे. आता सर्वेवर भर दिला जातोय आणि एक सर्वे होत नाहीये, म्हणजे चार चार वेळा सर्वे होतात. एकदाच जो सर्वे झाला त्याला क्रॉस केलं जात आहे, क्रॉस सर्वे होतोय. त्यांनी सर्वे बरोबर केलेला आहे का? पोलीस रिपोर्ट घेतले जातात, इतर पक्षांची लोक असतात त्यांच्याकडून सर्वे घेतले जातात, स्थानिक पातळीवर जी मीडिया हाऊसेस आहेत किंवा जी मीडियामधली लोक काम करतायत सर्वेचं, त्यांच्याकडनं रिपोर्ट मागवले जातात आणि त्या अनुषंगाने मग चर्चा होते, निर्णय घेतला जातो. आणि प्रकाश पाटीलचं जे नाव पुढे आलं ते याच सर्वेमधून आलेलं आहे, म्हणजे प्रकाश पाटील स्वतः काही तिकीट मागाय कोणाकडे गेलेले नाहीत. बाळ्यामामा म्हात्रेंचं नाव पहिल्यापासून चर्चेत होतं, बाळ्यामामा हे निवडणुकीच्या तयारीत आहेत, मात्र प्रकाश पाटील हे नाव हे 2 महिन्यापासून जे पुढे आलं ते पुढे याच्यामुळे आलं, ते सर्वेमुळे आलं की कपिल पाटील यांना कोण टप देऊ शकतो, कोण चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती करू शकतो, म्हणजे कोणाला मतदारसंघ तात्काळ स्वीकारेल. तर त्या सर्वेमध्ये किसन कथोरे यांचं नाव होतं, त्या सर्वेमध्ये प्रकाश पाटील यांचं नाव होतं, बाळ्यामामा यांचंही नाव होतं. म्हणजे प्रकाश पाटील यांचं नाव हे सर्वेमधून आलेलं, म्हणजे ती तिकिटांचा जो काळा बाजार जो व्हायचा तो आता होणार नाहीये, सर्वेमधून ही नाव पुढे येतील. काँग्रेस पूर्ण शक्ती लावून प्रत्येक जागांवर, म्हणजे लोकसभेच्या प्रत्येक जागेवर अगदीच भिंग लावून सगळं तपासेल. जी इंडिया संयुक्त आघाडी त्यांनी केलेली आहे इंडिया नावाने, त्यामध्येही अशाच प्रकारे जिंकण्यासाठी उमेदवार दिले जातील. माझा खास आहे, माझा ओळखीचा आहे, माझा पाहुणा आहे, माझा मिळवणा आहे, हे प्रकार यावेळेस चालणार नाही. भाजप तिथे जिंकते. हे भाजप कशा पद्धतीने जिंकते तर भाजप हा जो खेळ आहे तिकीट विक्रीचा तो त्यांच्याकडे त्यांनी संपवलेला आहे. किंवा पक्षातील लोक, आपल्या जवळची लोक, नातेवाईक लोक, माझा मुलगा, त्याचा पाहुणा, हा प्रकार भाजपमध्ये नाहीये. आणि म्हणून भाजप कोणत्या रणनीती आखतय तशाच प्रकारे किंवा त्यापेक्षाही जास्त पटीने चांगल्या रणनीती ही काँग्रेस आखेल. आणि त्याच्यामुळं आता ज्या सगळ्या चर्चा चालत आहेत त्या फक्त चर्चाच राहतील. शेवटच्या क्षणाला जो उमेदवार ठरेल तो फायनल असेल, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बाळ्यामामा म्हात्रे आणि प्रकाश पाटील यांची नावं चर्चेत राहतील. खरं तर या सगळ्या चर्चा थांबून काँग्रेसने आतापासूनच उमेदवार ठरवून तो कामाला लावला पाहिजे, त्यांनी बांधणी केली पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पार्टी गावागावात जाऊन अगदी बूथनिहाय बांधणी करते. त्यांच्या बूथवर निवडणूक अजून खूप लांब आहेत, पण बूथवर कोण लोक बसणार आहेत, एका मतदार यादीच्या मागे किती लोक असणार आहेत, एवढ्या बारीक सारीक गोष्टी बघतय. आणि काँग्रेस मात्र अजून उमेदवाराच्या शोधात आहे, फक्त चर्चा झडत आहेत. याचा फटका काँग्रेसला याआधी 2 वेळा बसलेला आहे. आणि म्हणून जो कोणी उमेदवार असेल तो त्यांनी आत्ता फायनल करून जर रिंगणात उतरवलं तरच ते कपिल पाटील यांना टप देऊ शकतील, नाहीतर पुन्हा एकदा कपिल पाटीलच हॅट्रिक मारतील.